ज्या मराठवाड्यात तुम्ही संपर्क प्रमुख म्हणून आला होतात ना, मोठ्या शानसे आणि थाटसे, ज्या लातूरात ज्या बीडमध्ये, त्याच लातूर आणि बीडमध्ये रामदासजी, आय चॅलेंज यू, तुम्ही खरंच एकदा येऊन दाखवा. आता विधान परिषदेच्या 12 नवीन जागांची आता यादी होते की काय, मग त्याच्यात माझी वर्णी लागली पाहिजे, मग मी किती निष्ठावंत आहे ते दिसलं पाहिजे. यासाठी जे काही आत्ता रामदास कदमांचं हे जे चाललेलं आहे, हा थैथयाट तुम्हाला जेवढा करायचा असेल तेवढा करा, परंतु तो थैथयाट करताना जरा तोल सांभाळा, जिभेला आवर घाला. शिवसेना तर तुम्हाला उत्तर देईलच देईल, परंतु ज्या पद्धतीचं तुम्ही काल बोललायत, महाराष्ट्रातली प्रत्येक माय माऊली तुम्हाला याचा जाब विचारेल आणि तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं हे स्पष्ट केलं पाहिजे आम्ही की रामदास कदमांच्या विरोधात पक्षाकडून उद्यापासून आंदोलनं सुरू होत आहेत. आणि होय, राज्यभरात तुम्ही एकदा फिरून दाखवाच, दाखवा एकदा फिरून. ज्या मराठवाड्यात तुम्ही संपर्क प्रमुख म्हणून आला होतात ना, मोठ्या शानसे आणि थाटसे, ज्या लातूरात ज्या बीडमध्ये, त्याच लातूर आणि बीडमध्ये रामदासजी, आय चॅलेंज यू, तुम्ही खरंच एकदा येऊन दाखवा. आणि तिथल्या सगळ्या महिला तुम्हाला काय जाब विचारतील ते बघा, कारण शिवसेना सभ्य आहे, सुसंस्कृत आहे. शिवसेना सभ्य आणि सुसंस्कृत आहे, पण शिवसेना ही भित्री अजिबात नाही आहे, पळपुटी अजिबात नाही आहे. त्यामुळे जशास तसं उत्तर देणं आम्हाला कळतं. तुम्ही जेव्हा पेंग्विन सेना म्हणता ना, तेव्हाही तुमच्या लक्षात आलं पाहिजे ती राणे आणि त्यांची ती दोन पोरं ज्यावेळेला पेंग्विन सेना वगैरे म्हणतात ना, अरे जर तुम्हाला जर काहीच वाटत नाही तर तुम्ही कशाला म्हणताय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.